राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से अजित पवार गुट अलग होकर शिंदे फडणवीस सरकार में शामिल होने के बाद राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल पहली बार नागपुर आए इस दौरान कार्यकर्ताओं द्वारा नागपुर एयरपोर्ट पर गुच्छ देकर गर्म जोशी से उनका स्वागत किया गया इस दौरान कार्यकर्ताओं का उत्साह देखने लायक था नागपुर एयरपोर्ट पर प्रफुल्ल पटेल द्वारा पत्रकारों से संवाद साधा गया इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों का जवाब देते हुए पटेल बोले कि केंद्र में विस्तार की किसी भी तरह की चर्चा नहीं है साथ ही निर्वाचन क्षेत्र पर सवाल पूछे जाने पर प्रफुल्ल पटेल बोले कि गोंदिया भंडारा था और आगे भी लोकसभा गोंदिया भंडारा निर्वाचन क्षेत्र रहेगा विस्ताराबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही मला आता वाटतही नाही की केंद्राचा काही विस्तार किंवा फेरबदल होणार आहे हे उगीची चर्चा ठीक आहे आता मीडियामध्ये स्वाभाविक आहे लोकांना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये सामील झालो होतो म्हणून काय केंद्रामध्ये काय आम्ही जातो आहे का पण असा कुठलाही प्रस्ताव नाही चर्चा नाही आणि एखादा वेळा फेरबदलही होण्याची शक्यता नाही अरे माझा आयुष्यभर लोकसभाचा मतदारसंघ गोंदिया भंडाराच राहिलेला आहे मी माझ्या पत्ता कधी बदलत नाही आणि तेच राहणार माझा मुक्काम पोस्ट गोंदिया भंडारा ते आयुष्यभर राहणार अरे पट पण अनेक वेळा त्याच लोकांनी मला लोकसभेवर पाठवलं आहे पुढेही पाठवतील मला खात्री आहे की गोंदिया भंडारासाठी कधीही गरज पडत नाही कारण मी आज नाही लोकसभेवर असलो की राज्यसभेवर असलो मी तिथल्या जनतेची सेवा आणि तिथल्या विकासामध्ये कधीही पण मागे पडलेलो नाही मला काही नवीन ओळख करून द्यायची गरज नाही साथ ही प्रफुल्ल पटेल बोले कि लोकसभा चुनाव के लिए मुझे टिकट मांगने की जरूरत पार्टी को विश्वास है साथ ही जनता का भी पूरा भरोसा मुझ पर है एन न्यूज के लिए राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट